तर पावसाळा संपलेला आहे, नवरात्र संपलेली आहे, दिवाळी संपलेली आहे, आणि दिवाळीच्या तोंडी किंवा दसऱ्यानंतर थंडीचा ही लपाछपीचा डाव चालू आहे. परंतु गेल्या 5-7 दिवसामध्ये थंडी ही वेगाने वाढते आहे, आणि त्यामुळे जसं आपण मागच्या पुष्पामध्ये 15 किंवा 16 पुष्पामध्ये आपण हरभऱ्याविषयी बोललो, आणि नंतर आज फरदडविषयी 17 पुष्प आपण पहाटचं गुंफलं, तर आज मी जे 18 पुष्प गुंफणार आहे ते गव्हाविषयी. हे भातानंतरचं नंबर 2 देशाचं आणि जगाचं स्टेपल फूड किंवा अन्नधान्य आहे. तर आपण लक्षात घ्या की थंडी पडल्यानंतर ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरच्या 19 तारखेपर्यंत भाताची पेरणी किंवा लागण करायची आहे. आपण आडवी उभी नांगरटी केली असेलच, त्याच्यामध्ये एकरी 2 पोते कल्पतरू टाकून ते नांगरट करून व्यवस्थित केलं असेलच, आणि एकरी साधारण 30 किलो ते 40 किलो बी जनरेटरमध्ये भिजवून 1 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवा, आणि किंवा साधारण 2 तास कमीत कमी भिजवून साधारण 2 बादल्या पाणी म्हणा किंवा 4 बादल्या पाणी, आणि 1 ते 2 लिटर जनरेटर किंवा 1 लिटर जनरेटर आणि 1/2 ते 1 लिटर प्रिझम याचं द्रावण टाकून ते आपण भिजवलं आणि ते उपसून प्लॅस्टिकच्या कागदावर वाळवलं म्हणजे ते आपल्याला पेरता येईल. ज्याला पेरायचं असेल त्यांनी नेहमीप्रमाणे पेरावं, आणि ज्यांना टोकण किंवा बी टोकायचं आहे तीसुद्धा पद्धत आता सध्या लोक वरंब्यावर लावतात. काही ठिकाणी मिश्रपीक म्हणून करतात टोकण करून, काही ठिकाणी आंतरपीक म्हणून फळबागेमध्ये करतात, आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी वापरली जाते तेव्हा भातावर येणाऱ्या जसा तांबेरा किंवा ब्लास्ट असतो किंवा गव्हावर येणारा जो तांबेरा असतो तो तांबेरा आपल्या पिकामध्ये येत नाही, आणि त्यामुळे मुख्य पीक जे असेल कोणतंही फळपीक असेल किंवा पेरिनियल पीक असेल त्याच्यावर या गव्हाच्या पिकाचा दुष्परिणाम होत नाही, कारण याला अद्ययावत डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे. तर कल्पतरू 2 पोते आपण ज्यावेळेस दिलेलं असतं तर आपल्याला लक्षात येईल की 5व्या दिवसामध्ये हे गव्हाचं कोंब दिसायला सुरुवात होतात, आणि साधारण 8 दिवसामध्ये गव्हाची पेरणी झाल्याचं आणि जेट ग्रीन कलरचे शेंडे याला फुटलेले दिसतील. साधारण 20 दिवसापर्यंत हे पीक जे आहे ते पूर्ण बाहेर पडतं, आणि ते साधारण 4 इंचापासून ते 6 इंच विधभर झालं आपल्या तंत्रज्ञानाने एक की त्यावेळेस हे पीक 21 दिवसाचं असताना याला पहिला फवारा करायचा आहे, आणि हा पहिला फवारा 250 मिलीपासून 500 मिलीपर्यंत सगळ्यात सप्तमृत्वाचा घ्यायचा आहे, आणि ज्यामध्ये हार्मोनी फक्त 100 मिली 100 लिटरला घ्यायचं आहे, आणि स्प्लेंडर 100 मिली फक्त 100 लिटरला घ्यायचं आहे, की मावा तुडतुडे आणि बारीक अळी येण्याची शक्यता असते. तेव्हा हे जर 100 लिटरमध्ये आपण फवारलं तर मला निश्चित खात्री आहे की यानंतर लगेचच 21 दिवस पूर्ण भुगवल्यानंतर झाले की याला पहिलं पाणी द्यायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला ही पेरणी ऑक्टोबरच्या अखेरपासून जास्तीत जास्त 9 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत करता येते. 19 नोव्हेंबरपर्यंतच्या नंतर जी केली जितके दिवस पेरणी तुम्ही लेट करा तसं प्रत्येक दिवसाकाठी एक पोत आपल्या गव्हाच्या उत्पन्नामध्ये घट येते, म्हणून 19 दिवस हे एक शेवटचा मार्ग किंवा शेवटची डेडलाईन आपण लक्षात घ्या. तर आज 6 तारखेमध्ये जाऊन तुम्हाला 10-15 दिवस साधारण लागण करता येऊ शकते, आणि हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपण मगाशी मागेच्या एपिसोडमध्ये पाहिलंच भाताच्या की 15 ते 1 महिना लागवण करून सुद्धा इतर लोकांच्या भाताच्या लागणी अगोदर झाल्या, पण आधुनिक तंत्रज्ञान आणि डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी यांनी त्याला धान थ्रायवर वापरल्यानंतर 3-3.5 महिन्यामध्ये हे पीक A1 नंबरचं सगळ्या देशामध्ये आलेलं आहे. अशाच प्रकारचं पीक जर आपल्याला हवं असेल तर थोडे 2-3 दिवस मागे पुढे केलं गव्हाच्या पेरणीमध्ये तर चालू शकतं, परंतु याला 21व्या पाढ्याने म्हणजे 21व्या दिवशी पहिलं पाणी द्यायचं, 42व्या दिवशी दुसरं पाणी द्यायचं, म्हणजे फुटवे चांगले येतात, आणि 42व्या दिवसात ज्यावेळेस आपण पाणी देतो त्याच्या अगोदर लगेच दुसरा फवारा 500 मिलीचा सप्तामृताचा घ्यायचा, 500 ते 750 मिलीचा, आणि त्याच्यामध्ये हार्मोनी 300 मिली घ्यायचं आणि स्प्लेंडर 200 मिली आणि 100 ते 150 लिटर पाण्याचा फवारा चांगला दाट करायचा. म्हणजे 15 दिवसामध्ये हे पीक जे आहे हे तुमच्या पोटरीबरोबर येतं, आणि 21 दिवसानंतर म्हणजे 42 दिवसानंतर पाणी दिलं की तिसरं पाणी हे 63 दिवसानंतर द्यायचं, तर यावेळेस आपल्याला परत एक फवारा करायचा आहे.
म्हणजे 63-40 म्हणजे दर 21 दिवसांनी एक जर फवारा करायचा झाला तर आपण मगाशी 500 ते 750 केला तर तिसरा फवारा हा 750 ते 1 लिटरचा जर केला आणि त्याला जे क्रॉपशायनर येते थोडं वाढून घेतलं कारण थंडी आहे तर थंडी असल्यानंतर थंडी ही काही वेळेस जास्त पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी 10 टेम्परेचर येईल काही ठिकाणी 7 टेम्परेचर येईल काही ठिकाणी 9 म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये हिवाळी पिकासाठी सुद्धा 12 ते 16 टेम्परेचर म्हणजे न्यून तापमान हे असतं आणि अधिकतम तापमान हे साधारण 26 ते 28 ते 30 पर्यंत असतं ते 32 पर्यंत जाऊ शकतं परंतु याच्यामध्ये क्रॉपशायनर जे आहेत ते पावसाळ्यामध्ये पिकासाठी छत्रीचं काम करतं रक्षण म्हणून काम करतं नंतर थंडीमध्ये ते ब्लँकेट सारखं काम करतं नंतर पावसाळ्यामध्ये छत्रीसारखं काम करतं आणि अतिपाऊस झाला तर त्याच्यावर एक मेंटल लेअर येतो आणि पाणी सटकून जातं त्यामुळे त्याला तांब्यारा येत नाही थंडीमध्ये त्याला इजा होत नाही तांब्यारा येत नाही आणि पिकावर थंडीचा अतिशय वाईट परिणाम किंवा वाईट परिणाम होण्याची इच्छा नाही फुटवे चांगले येतात दुसऱ्या तिसऱ्या फवारणीमध्ये आणि ती तिसऱ्या फवारणीला याला ओंबे बाहेर पडते म्हणजे साधारण 61 ते 63 दिवसामध्ये तर 63 दिवसामध्ये पाणी द्यायचं आहे आणि पोटरीत पीक आल्यानंतर 84व्या दिवशी परत एक पाणी द्यायचं आहे वाटलं तर एक पोतं कल्पतरू यावेळेस द्या म्हणजे 2-1 आणि 1 किंवा 2-2 आणि 2 असं 6 पोते जर आपल्याला कल्पतरू दिलं 63 दिवसामध्ये किंवा 84व्या दिवसामध्ये तर आपला सेंद्रिय भात अतिशय वजनदार लोखंडाच्या मण्यासारखा भात हा होतो आणि 4था फवारा आपल्याला इथे करायचा आहे जेव्हा भात पोटरीत आहे आणि 84 दिवसांनी भात पोटरीत आल्यानंतर या वेळेस ओंब्या बाहेर पडतात भात गव्हाच्या आणि भाताची पानं रुंद होतात अतिशय तेजस्वी हिरवीगार आणि त्याचे जे त्याला आलेल्या प्रत्येक फुटव्यामधनं गव्हाची ओंबी येते आणि ही ओंबी पहिली ओंबी मोठी राहून बाकीच्या ओंब्या जशा इतर तंत्रज्ञानाने किंवा इतर पारंपरिक आणि अति जगातल्या उच्च तंत्रज्ञाने ती लहानच राहते तसं इथे सगळ्या ओंब्या एकसारख्या येतात सगळे फुटवे एकसारखे वाढतात आणि आपण भातात पाहिलंच की ज्या पद्धतीने जेट ग्रीन कलर त्या भातात आला तशाच प्रकारचा गव्हामध्ये येणारा जो रंग आहे तो पाते रुंद पाते अतिशय तलवारीसारखे आणि स्वच्छ जाड ज्याच्यावर लव त्यामुळे याच्यावर आळी येत नाही सहसा याच्यावर रोग येण्याचं धाडस निसर्ग येऊ देत नाही आणि त्यामुळे त्या गव्हाच्या ओंबीतल्या दाण्यांचं नंबर दाण्याचा आकार दाण्याची जाळी दाण्याची चव आणि ती जी लोंबी आहे ती गव्हाची लोंबी ही अतिशय वजनदार चविष्ट राहते आणि 21 84 हे दिवशी पाणी दिल्यानंतर 21 5 5 5 म्हणजे 5व्या पाड्याचा जो भाग आहे तो त्यावेळेस शेवटचा फवारा पाणी द्यायचं आणि वाटल्यास शेवटचा फवारा करायचा पण 4 फवाऱ्यामध्ये हे पीक उत्तम येऊ शकतं अतिउत्तम किंवा निर्यात करायचं असेल किंवा तुम्हाला त्याच्यापासून प्रोसेस इंडस्ट्री म्हणजे निर्णय प्रकारचे जर मूल्यवर्धनात्मक त्याचे पदार्थ तयार करायचे असतील म्हणजे खाकरा झाला किंवा त्याच्यापासून काही केक झाले किंवा बिस्किटं झाले आणि शिवाय सेंद्रिय आणि त्याचं मूल्यवर्धन करायचं झालं तर प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन करून कॉटेज उद्योग किंवा कुटीर उद्योग हा देशाला आणि मानवजातीला वरदान ठरणार आहे आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञानाचं योगदान हे फार अनमोल आहे तेव्हा आपण 105 दिवसामध्ये हे पीक रेडी झालं तर आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीने भात तयार झाला तर याची ओंबी व्यवस्थित होईल तर हे साधारण 120 दिवसामध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये साधारण पीक हे पिवळं पडेल कारण या काळामध्ये साधारण मार्च महिना नोव्हेंबरचा एंड झाला तर 15 ते 15 15 ते 15 जानेवारी 15 2 जानेवारी 15 फेब्रुवारी 3 आणि फेब्रुवारी 15 ते मार्च 15 हे 4 महिने होतात म्हणजे साधारण 4थ्या महिन्यामध्ये पीक रेडी होईल 120 दिवसात 115 ते 125 दिवसात हे पीक रेडी होतं परंतु मगाही सांगितल्याप्रमाणे जसं भातामध्ये त्याचं काळ हिरवं राहतं लोंबी तयार होते तसं याची गव्हाची ओंबी तयार होईल 120 दिवसामध्ये किंवा 125 दिवसामध्ये आणि गहू पक्का होईल हा गहू जर तुम्ही हातावर मळला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या हातामध्ये गहू नसून हे लोखंडाचे छर्रे सायकलचे किंवा लोखंडाचे मणी इतकं जड आणि इतकं पौष्टिक हा गहू तयार होईल आणि दाणे एकसारखे बसतील याच्यामध्ये दाण्यांचं आकार जो आहे तो आणि वजन
100 दाण्याचं वजन हे पारंपरिकपेक्षा 1 ते 2 ग्रॅम जास्त होईल आणि याच्यामध्ये कोंडा कमी निघतो. कोंडा कमी निघाल्यामुळे कोंड्यामध्ये असलेली जीवनसत्व हे पिठामध्ये येतील आणि हे जीवनसत्व आपल्याला आपल्या अन्नामध्ये मिळतील. त्यामुळे व्हिटॅमिन B12 हे कोंड्यामधनं आपल्याला काही कष्ट न करता ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या मिळाल्यामुळे आपलं आरोग्य सुधारेल. आपल्याला व्हिटॅमिन B12च्यामुळे स्कर्वी किंवा बिरीबिरी नावाचा रोग, नंतर अनेक याच्या उणतेमुळे किंवा कमीपणामुळे जे होणारे रोग आहे याच्यावर आपण मात करू शकू. नंतर दुसरी गोष्ट की हे याच्यापासून पोळी जर आज केली तर ती संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ती नरम आणि चविष्ट राहते. पोळी ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस याला इंधन कमी लागतं, म्हणजे देशाचं आणि जागतिक पेट्रोल, गॅस, कोळसा, इंधन हे वाचवतं. नंतर त्याला कमी उष्णतेवर ही पोळी उत्तम होते, कारण याला दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे याला पोळ्या करताना जे तेल लागतं ते सुद्धा कमी लागतं आणि त्याने पोळी उत्तमपैकी फुगते. म्हणजे इंधन आणि तेल ह्या दोन नैसर्गिक गोष्टी ज्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम येत नाही आणि ताजं तवानं अन्न खाल्ल्यामुळे त्याच्यामध्ये सप्तामृतामधनं आलेले सर्व जे गुणधर्म आहेत, जे विष आहे हे विषमुक्त अन्न आणि अतिशय पौष्टिक अन्न आपल्याला खाल्ल्यानंतर त्याची जाणीव होते की आपण रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय कल्पतरू आणि सप्तामृत वापरल्यामुळे हे अन्न अतिशय उच्च दर्जाचं होऊन आपण यापासून आरोग्य सर्व प्रकारचं आरोग्य अतिशय शाबूत ठेवाल, ठणठणीत राहाल आणि थंडीच्या दिवसामध्ये आणि हे साठवणीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम रीतीने साठवलं जातं आणि दाणा एकसारखा भरतो, याच्यामध्ये हिरवा दाणा राहत नाही आणि त्यामुळं पीठ पडण्याचं प्रमाण हे सुद्धा अधिक होतं, म्हणजे याला उतारा जो आहे तो अधिक येतो. याच्यापासून प्रक्रिया उद्योगाचे पदार्थ हे जागतिक दर्जापेक्षा उच्च दर्जाचे होतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे प्रक्रिया पदार्थ आपल्याला तयार करून ते निर्यात करता येतील आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना थोडे 4 पुस्तकं शिकून प्रक्रिया उद्योगांमध्ये जर योगदान केलं तर नुसतंच आम्ही भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न न घेता त्याचं मूल्यवर्धन करून अनेक पटीने शेतकऱ्यांच्या मुलांना आणि भारतीय आणि जगातल्या शेतकऱ्यांना खरी कष्टाची श्रीमंती घामाने गाळलेला पैसा देऊन त्यांचं जीवन हे सुखमयी, अतिशय आनंदी आणि सर्व जगांना योगदान आणि अतिशय प्रेरणादायक असे तंत्रज्ञान त्यांना देऊन त्यांना अतिशय सर्व दृष्टीने आम्ही सुखी करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. इथे बोलून मी आजचं 18वं पुष्प संपवतो आणि आपल्याला मी रबी हंगामाच्या आणि रबी पिकाच्या आणि फळ पिकांसाठी रबी हंगामासाठी सदिच्छा देतो. धन्यवाद.